तर बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय. बातमी आहे सोलापूर मधून. सोलापुरात कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झालेला आहे. पुण्याहून सोलापूर शहराकडे येत असताना बाळे पुलाजवळ हा टेम्पो पलटला आणि अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेतलेली आहे आणि त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी ट्रकमधल्या कोंबड्या पळवण्यावर लक्ष केंद्रित केलंय. अनेकांनी अधिकाधिक कोंबड्या पकडून घेऊन जाण्यासाठी मोठ्या आकाराच्या पिशव्या आणल्या होत्या आणि गावकऱ्यांनी या कोंबड्या गोळा करून ट्रक चालकाला देण्याऐवजी त्या घरी नेलेल्या आहेत. एकेका गावकऱ्यांना 2 ते 3 कोंबड्या नेल्याचं देखील कॅमेऱ्यात कैद झाले दृश्य आपण पाहतोय सोलापूरमधून. आणि या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमये. विश्वभूषण, कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झालेला आहे आणि यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्या पळून नेल्याचं पाहायला मिळत आहे, काय सांगाल? बघती खरं तर खूप विचित्र असा प्रकार म्हणावा लागेल हा. पहाटेच्या सुमारास सोलापूर आणि पुणे राज्य महामार्गावरून पुण्याहून सोलापूरला येत असताना जे टेम्पो होते त्याच्यामध्ये कोंबड्या होत्या आणि या टेम्पोचा जो आहे तो किरकोळ अपघात झाला. किरकोळ अपघात झाल्यानंतर घटनास्थळी आपण जेव्हा भेट दिली तेव्हा त्या ठिकाणी ड्रायव्हर हजर नव्हता, याचा अर्थ त्याला किरकोळ जखम झालेली असणार. मात्र सोलापूरकरांनी त्याचा पुढचा एक अंक गाठलेला आहे. खरं तर त्या ठिकाणी ज्याची जी टेम्पो आहे त्याला त्या कोंबड्या दिल्या पाहिजे होत्या, मात्र बाळेजवळ जे बाळे गावातील गावकरी आहेत ते एक एक दोन दोन अशा कोंबड्या घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळते. असाच एक प्रकार सोलापूरमध्ये मागच्या वेळेस घडला होता. मासे घेऊन जाणारा टेम्पो पलटला होता, त्यावेळेस अक्षरशः झुंबड उडाली होती त्या ठिकाणी मासे घेण्यासाठी. त्यामुळे सोलापूरकरांसाठी पळवापळवीचा हा प्रकार काही नवीन नाही आहे. नक्कीच अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी या लोकांनी कोंबड्या पळवून नेल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद विश्वभूषण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.